हाय नमस्कार, मी सुप्रिया सोनचाफा मराठमोळी चव या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. एकदम कुरकुरीत खुसखुशीत अशी ताज्या मेथीपासून आपण मटवी करणार आहोत. ही मटवी 1 ते 2 महिने आरामशीर टिकते, मस्त अशी चहाबरोबर खायला लागते. चला तर सुरुवात करूयात. त्यासाठी 1 चमचा जिरं, 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा धने घेतलेले आहेत आणि हे आपल्याला न भाजता ओबडधोबड किंवा एकदम फाईन पावडर बनवून घ्यायची आहे आवडीनुसार. आता 1 मोठी वाटी मी मेथीची पानं घेतलेली आहे. फक्त पानं घ्यायची, देठ अजिबात घ्यायचे नाहीत. स्वच्छ धुवून आपल्याला एकदम जितकी बारीक चिरता येईल इतकी आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे. आता बारीक चिरून झाल्याच्या नंतरनं ती एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात आणि त्यावर चवीनुसार मीठ टाकून 10 मिनिट साईडला ठेवून देऊ. याला पाणी सुटलं जाईल आणि कमी पिठामध्ये जास्त मेथी आपली वापरता येईल. शक्य असेल तर तुम्ही हे एकदम म्हणजे तेलामध्ये छान शिजवूनही घेऊ शकता बिना पाणी टाकता. आता या ठिकाणी मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि हा मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे. यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात 1/2 चमचा ओवा. आता ओवा हा हातावर क्रश करून अशा प्रकारे टाकून घ्यायचा आहे आणि यानंतर ना यामध्ये आपण जे वाटण म्हणजे पावडर वाटली होती ती टाकून घेऊ. एकदम मी फाईन वाटलेली आहे, दाताखाली आलेली सुद्धा छान लागते, पण मी या ठिकाणी एकदम फाईन पावडर वाटून घेतलेली आहे. आता आपल्याला यामध्ये 1/2 चमचा हळद आणि हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा वापरायचा आहे. चवीनुसार म्हणजे तिखट ज्याप्रमाणे आवडेल त्यानुसार तुम्ही हिरवी मिरची आणि लसूण वापरू शकता. आता 1 चमचा तूप घेतलेलं आहे बिना वितळलेलं आणि आपण जी मेथी साईडला ठेवली होती कापून ती यामध्ये टाकून घ्यायची. आता मस्त अशी मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून हे तूप आणि मसाले छान ह्या पिठाला व्यवस्थित असे लागले जातील. अशा प्रकारे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं. या ठिकाणी काही टिप्स लक्षात ठेवायचे आहेत, नाही तर काय होतं आपली जी मटरी आहे ती व्यवस्थित तळली जात नाही आणि ती लूज राहते, आतमधनं खरपूस अशी तळली जात नाही. पाणी वापरताना एकदम कमी पाणी वापरून आपल्याला व्यवस्थित असं घट्टसर ही कणिक मळून घ्यायची आहे, कारण जास्त पाणी वापरलं तर तळताना ती लूज पडण्याची शक्यता असते. एकदम खरपूस तळली जात नाही त्यामुळे एकदम कमीत कमी पाणी वापरून आपल्याला हे घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. 1-10 मिनिट आपण हे पीठ साईडला ठेवून घेणार आहोत, तोपर्यंत 1 बॅटर बनवून घेऊयात. त्यासाठी 1 चमचा मी तूप घेतलेला आहे आणि 1 चमचा मैदा. छान एकाच डायरेक्शननी चमचा फिरवत आपल्याला याची एक स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली ही पेस्ट बनवून तयार झालेली आहे. आता ही पेस्ट आपण साईडला ठेवून देऊयात आणि त्यानंतरनं आपण जे पीठ ठेवलं होतं म्हणून ते घ्यायचं आहे. आता हे पीठ आपल्याला जवळपास 5 ते 6 मिनिट छान असं रगडून मळून घ्यायचं आहे, म्हणजे एकदम मऊसूत करायचं आहे, कारण आपण हे घट्टसर मळलं होतं. आता हे छान मऊ करून घेऊयात. कुठेही तेल तूप न लावता आपण हाताने छान असं रगडून मळून घेणार आहोत. आता याचे मी 2 गोळे बनवून घेत आहे आणि त्यातील 1 गोळा थोडासा मैदा लावून आपण एकदम चपाती लाटतो त्याचप्रमाणे चपाती लाटून घ्यायची आहे, पण जितकी शक्य होईल तितकी पातळ एकदम अशी चपाती लाटून घेणार आहोत, कारण आपल्याला जितकं पातळ लाटले जातील तितकी आपली ही घरपूस आणि कुरकुरीत अशी ही मटेरियल बनून तयार होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला एकदम पातळ अशी ही लाटून घ्यायची आहे. आता छान लेयर्स पडावे, खुसखुशीत व्हावी त्यासाठी आपल्याला आपण जे मैद्याचं बॅटर बनवलं होतं ते या चपातीला लावून घ्यायचं आहे. एकदम कडेपासून सर्व बाजूंनी व्यवस्थित आपल्याला हे लाटून घ्यायचं ते लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ना ह्या खालच्या साईडने अशा प्रकारे गोळा करायला सुरुवात करायची आहे. एक रोल बनवायला वरच्या साईडपर्यंत घेऊन जायचं आहे. एकदम हलक्या हाताने मस्त असं लूज न पडता आपल्याला एकदम पॅकमध्ये हे रोल बनवून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं एक छोट्या साईजची पुरी बनवता येईल इतक्या आकाराचा आपल्याला 1-1 गोळा कट करून घ्यायचा आहे.
एकदम खुसखुशीत अशी होते, त्यामुळे ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. छान लेयर्स पडलेल्या जातात आणि मस्त अशा प्रकारे एक मध्ये प्रेस करून घ्यायचं आणि आपलं हे गोळे बनून तयार आहे. अशा प्रकारे तुम्ही सर्व पिठाचे असे गोळे बनून तयार करून घेऊ शकता. आणि आता आपल्याला थोडंसं मैद्यामध्ये बुडवून याची एक पातळ पुरी लाटून घ्यायची आहे पुन्हा. आता आपण जे मैद्याचं बॅटर बनवलं होतं ते लावून घ्यायचं आणि पुन्हा ही पुरी अर्धी फोल्ड करून घ्यायची आहे. अर्धी फोल्ड केल्याच्या नंतर ना एकदा हे बॅटर लावून घ्यायचं. आणि पुन्हा एकदा ही फोल्ड करून घ्यायची. अशा प्रकारे एकदा दाबून घेऊयात आणि प्रेस करून झाल्याच्या नंतर ना अशा प्रकारे सर्व मटरी बनवून घ्यायचे आहेत. आता मी ह्या सर्व मटरी बनवून घेतलेल्या आहेत. फोकच्या साह्याने याला आपण होल करून घ्यायचे. होल याच्यासाठी करायचे की आपण तेलात टाकल्याच्या नंतर ना तेल सर्व बाजूंनी व्यवस्थित लागलं जाईल आणि आपली कुरकुरीत अशी मटरी सर्व लेयर्सनी तळली जाईल. आता हे पाहू शकता तेल अशा पद्धतीने गरम पाहिजे की तेलात थोडंसं पीठ टाकले आणि हलके बुडबुडे यायला लागलेले आहेत. आणि आता आपली गॅसची फ्लेम एकदम लो करायची आणि लो गॅसवर आपल्याला हे सर्व मटरी तळून घ्यायचे आहेत. कारण हाय गॅसवर तळल्याच्या नंतर ना ही मटरी आतून तळली जात नाही, एकदम लूज राहते. त्यामुळे घाई न करता एकदम लो फ्लेमवर आपल्याला ही मटरी व्यवस्थित तळून घ्यायची. मटरी टाकल्याच्या नंतर ना पटकन चमचा लावायचा नाही. हे अशा प्रकारे एकदम फुलायला लागली की त्यानंतरच ही आपण पलटी करून घ्यायची आहे. आणि मस्त एकदम लो फ्लेमवर आपल्याला ही मटरी छान खरपूस तळून घ्यायची आहे घाई न करता. आणि व्यवस्थित असा कलरसुद्धा आलेला आहे आणि आपली मटरी तळून झालेली आहे. आता आपण काढून घेऊयात आणि अशा प्रकारे बाकी सर्व तळून घेऊ. ज्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या टिप्स अवश्य वापरा, नाहीतर तुमची मटरी एकदम खरपूस कुरकुरीत होणार नाही, आतनं लूजच राहील, सगळ्या लेयर अशा मोकळ्या होणार नाही आणि इतकी खरपूस अशी होणार नाही, लूज पडेल. त्यामुळे व्यवस्थित अशा सर्व टिप्स वापरून एकदम लो फ्लेमवर आपण ही तळून घेणार आहोत. आणि मस्त आपली ही मटरी तळली गेलेली आहे आणि तयार आहे. चहाबरोबर खायला खूप छान अशी लागते, एकदम बेस्ट असा ऑप्शन आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, ज्या टिप्स सांगितल्या आहेत त्या फॉलो करा आणि ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉन दाबा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन